नमस्कार, मी स्नेहा मांगुरकर, तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. नवीन शैक्षणिक धोरणांमधून राज्याचा इतिहास संपवण्याचं कटकारस्थान रचले असेल तर ते अजिबात खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा पालकमंत्री सतीश पाटील यांनी रविवारी दिला. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण तथा कोजिमाशी पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्यानिमित्त शाहू मार्केट यार्डजवळील शाहू सांस्कृतिक मंदिर या ठिकाणी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणावरती सुमारे 2 लाख सूचना गेल्या आहेत, मात्र त्या सूचनांनुसार काही धोरणं बदललेली नाहीत असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही उपस्थित होते. दौलत सहकारी साखर कारखाना संचलित अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या कारखान्यास आज अखेर गळीतास आलेल्या उसास 100 रुपये प्रतिटन प्रमाणे दुसरा हप्ता जाहीर करण्यात आलाय. तर आजपासून गाळप होणाऱ्या उसास 1 रकमी 2700 रुपये प्रतिटन प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत अशी माहिती अथर्वचे चेअरमन मानसिंगराव खराट यांनी हलकर्णी इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पन्हाळा तालुक्यातील जाखले इथं बंद बंगल्याचं कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 4.25 लाख रुपयांची चोरी झाली. खुद्दबुद्दीन रमजान शिकलगार हे शनिवारी अचानक रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून बेडरूमच्या कपाटातील सुमारे 17 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 3,74,000 रुपये मुद्देमाल चोरीला गेला. अज्ञात चोरट्याविरुद्ध कोडोली परिसरात गुन्हा दाखल झालाय. पुस्तकी शिक्षणा इतकंच मूल्य शिक्षण महत्वाचं आहे. छोट्या छोट्या संस्कारातून शिक्षकांनी गुणवंत पिढी घडवावी असं प्रतिपादन कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी केलंय. शिक्षक बँकेच्या वतीनं रविवारी करवीर तालुक्यातील 200 गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक संघटना समन्वय समितीचे नेते मोहन भोसले होते. करवीर तालुक्यातील स्वयंभूवाडी आमशी मार्गावर 2 दुचाकीस्वारांची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात दोघे जण जखमी झालेत. वैभव भिवाजी सुळेकर राहणार पासार्डे, प्रदीप रघुनाथ माळी राहणार सांगरूळ अशी जखमींची नावं आहेत. आज रविवारी सकाळच्या सुमारास बोलोलीपासून पुढे काही अंतरावर असलेल्या वळणावर हा अपघात झाला. सांगलीतील अर्बन बँकेचा वर्धापन दिन उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा झाला. यानिमित्तानं छत्रपती शिवाजी स्टेडियम इथं सकाळी सामुदायिक सूर्यनमस्काराचा उपक्रम पार पडला. सायंकाळी बँकेच्या प्रधान शाखेत ग्राहकांचा मेळावा आणि महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत बँकेच्या वर्धापन दिनी शुभेच्छा दिल्या. सातारा शहरातील घरकाम करणाऱ्या महिलांना हळदीकुंकू सोहळ्यानिमित्त बोलावून नारी शक्ती फाउंडेशनच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. नारी शक्ती फाउंडेशनच्या सुनिशा शहा यांनी यावेळी त्यांना साडीचोळीची भेट दिली, तसंच वाण म्हणून 500 कापडी पिशव्याही देण्यात आल्या. शहरातील रामकृष्ण कॉलनीत हा अनोखा हळदीकुंकू समारंभ पार पडला. पिकअप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आजोबा आणि नातू जागीच ठार झालेत. रविवारी दुपारी 2:30 माढा तालुक्यातील कुर्डू इथं हा भीषण अपघात झाला. अभिजित रमेश मोरे वय 22 राहणार कनेरगाव आणि आजोबा महादेव नामदेव डांगे वय 65 राहणार पिंपळनेर तालुका माढा असे अपघातातील मृतांची नावं आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा दर्शवलाय, तर राष्ट्रीय नागरिक नोंदणीला विरोध केलाय. NRC महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रासाठी मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी NRC मधून सर्वांना आपलं नागरिकत्व सिद्ध करणं कठीण असल्याचं म्हटलंय. राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांची एका जाहीर कार्यक्रमात बोलताना जीप घसरली. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा काढण्यासाठी हिरोईन आणायची असेल तर हिरोईन आणू आणि नाही कुणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत असं संतापजनक विधान लोणीकर यांनी केलंय. लोणीकर यांच्या भाषणाची क्लिप सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर या वक्तव्यावर संतप्त प्रक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी लोणीकरांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर दारू पिऊन गैरवर्तन करणाऱ्यांना आता 6 महिन्यांचा सश्रम तुरुंगवास आणि 10,000 रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. राज्याच्या गृह विभागानं यासंदर्भात निर्णय घेतलाय. राज्यातील गडकिल्ल्यांवर दारू पार्ट्या आणि धिंगाणा घालण्याचे प्रकार मागील काही दिवसापासून घडत आहेत, त्यामुळे गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासाठी हा महत्वाचा निर्णय सरकारनं घेतलाय. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा दलाच्या जवानांना निशाणा बनवलाय. दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील लाल चौकात सुरक्षा जवानांवर ग्रेनेड हल्ला केलाय. यात 2 जवान आणि 2 नागरिक असे चौघे जखमी झालेत.
लाल चौकात गस्तीवर असणाऱ्या सीआरपीएफ तुकडीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केलाय. याबाबत काश्मीर पोलिसांनी माहिती दिली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात विशेष सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. यावेळी आरोपी काहीतरी कारणं काढून फाशीची शिक्षा लांबू पाहतायत, त्यामुळे न्याय मिळण्यासाठी उशीर होता कामा नये असं केंद्र सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलंय. तसंच ज्यांचे सर्व कायदेशीर पर्याय संपले त्यांना एक एक करून फाशी द्यायला हरकत नाही, त्यासाठी सर्वांची फाशीची शिक्षा लांबवण्यात येऊ नये अशी विनंतीही त्यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या विनंतीवर न्यायालयानं निर्णय राखून ठेवलाय. चीनमध्ये कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातलाय, त्यामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली असतानाच वुहान प्रांतात अडकून असलेल्या भारतीयांना विशेष विमानानं रविवारी भारतात आणण्यात आलं. 323 प्रवासी असलेले एअर इंडियाचे बोईंग 747 जंबो विमान सकाळी 10:45 सुमारास दिल्ली विमानतळावर पोहोचलं. यामध्ये मालदीवचे 7 नागरिक आहेत. भारताच्या या सहकार्यामुळे मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे आभार मानले. भारतीय संघानं 2020 आपल्या पहिल्याच परदेश दौऱ्यात ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश देण्याची कामगिरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं केली आहे. भारताचा हा सलग चौथा T20 मालिका विजय आहे. आज झालेल्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियानं 7 धावांनी विजय मिळवला. भारतानं विजयासाठी दिलेलं 164 धावांचं आव्हान यजमानकीवी संघाला पेलवलं नाही. सामनावीर 3 बळी टिपणारा जसप्रीत बुमराह तर सलामीवीर लोकेश राहुल मालिकावीरचा मानकरी ठरला. सैराट फेम रिंकू राजगुरू आणि अभिनेता चिन्मय उदगिरीकर यांची प्रमुख भूमिका असलेला मेकअप हा चित्रपट येत्या शुक्रवारी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून त्यातील गाणीही प्रेक्षकांना भुरळ घालतायत. नेहा कक्कर, शाल्मली खुलगडे, साहिल कुलकर्णी, महक मारू आदींनी गायन केलं असून AV प्रफुल्ल चांद यांनी संगीत दिलंय. मेकअपचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश पंडित यांनी केलंय. सध्या रिंकू राजगुरूसह चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.